असं आम्हाला सांगून काय उपयोग त्याचा? तुम्ही महिलांना समजावा ना, तुमच्या कार्यकर्त्यांना बोला तुम्ही, जे घडतंय ते घडतं. मला पण कळालेलं आहे, आमचं मन दुखतंय की आज इतक्या वर्षापासून आपण पक्षांचं काम करतोय, महिला आघाडी आहे आणि साहेब आल्यावर आम्हाला कळत नाही आणि साहेब येऊनही गेले तरी आम्हाला उद्धव साहेबांचं काहीच कळत नाहीये. तर आमची एकच इच्छा आहे की आम्हाला कळायला पाहिजे साहेबांनी आम्हाला, पण 2 मिनिटं भेट घेऊन विचारायचं महिला आघाडी तुमचं काय चाललंय, कशा आहेत. एवढंही बोललं तर आम्हाला खूप मनाला समाधान वाटेल. आम्ही त्यांच्या सोबतच आहे, बाकी आमची नाराजगी नाहीये, पण दुःख वाटतंय की आज वाटते जर भेट नाही झाली तर थोडस नाही. आता आम्ही वरती 2 तासापासून आम्ही तिथं जे सिक्युरिटी गार्ड वगैरे आहे नाही भेटलो, साहेब बॉडीगार्ड त्यांचे बॉडीगार्ड आहे, त्यांना सांगितलं की आमचं फक्त निरोप द्या साहेबांना की तुम्ही आम्ही महिला गडी पदाधिकारी आलेले आहे आम्हाला भेटायचं आहे. तर ते म्हणे की 11:30 ते 12 शिवाय ते येणार नाही आणि तोपर्यंत कोणालाच भेटणार नाहीये. मला आत्ताच ही गोष्ट कळालेली आहे आपल्या माध्यमातूनच, परंतु नाराज होऊन गेले असतील तर त्यांना निश्चित समजवण्याचा प्रयत्न आम्ही करू. आणि उद्धवजी ठाकरे साहेब एवढा मोठा प्रचंड मोठा दौरा करतायत, त्यांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेणं आम्हा शिवसैनिकाची जबाबदारी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं साहेबांना उशीर झाला, साहेब तर सगळ्यांनाच भेटतात, मी तर आता कित्येक मागच्या महिन्यापासून सगळ्या दौऱ्यात सोबत आहे, साहेब सगळ्यांनाच भेटतात, मला तर जाता नाही, त्यांनाही भेटले असते, पण तो त्यांचा काही गैरसमज झालेला असावा, तो गैरसमज निश्चित काढला जाईल. परंतु महिला म्हणतात की पुरुष पदाधिकाऱ्यांना भेटी दिली जाते, रात्री भेटी होतात, मला माहित होत नाही साहेब येतात नाही, आम्हाला कळवतही नाही. आता पुरुष पदाधिकारी नाही कुठे भेटले असं काही नाही, आता काल आम्ही सोबतच होतो, आता त्यांची भेटण्याच्या वेळा आहे ना, असं कधी कसं भेटलं जाईल, त्याच्या काही वेळा असतात ना ठरलेल्या, कोणत्याही वेळी थोडी भेटता येणार कोणा, कोणी का असत नाही. उद्धवजी ठाकरे साहेब असं थोडी आले का भेटतील असं थोडी, आपणही आपल्या शिवसैनिकांनी नियम शिस्त पाळली पाहिजे ना, जो वेळ भेटण्याचा त्याच वेळेस भेटलं पाहिजे. मात्र 2 वर्षापासून असंच होतं असं मला नाही माहिती या सगळ्या गोष्टी, त्यांनी आज जर सांगत असेल मला काय त्यातलं माहिती नाही.